आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धोनेवाडीत बसवज्योती युवा मंचच्या पालकांचे अनावरण, मंचाच्या माध्यमातून राबवणार विविध सामाजिक उपक्रम. निपाणी तालुक्यातील धोनेवाडी येथे युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी स्थापन केलेल्या बसवज्योती युथ फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. आमदार सौ शशिकला जोल्ले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले. युथ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे युवा वर्गाला चेतना मिळाली आहे. आता ढोनेवाडी परिसरात ही फाउंडेशनच्या वतीने हे सर्व उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचा लाभ परिसरातील सर्वसामान्य होतकुरु विद्यार्थी लाभार्थी यांना होणार आहे. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार सौ शशिकला जोल्ले, अमित सासने, रामगोंडा पाटील, सुमित्रा उगळे, अरविंद पाटील, दादासो तरनट्टे, ए बी पाटील, शिवाजी पाटील, जनार्दन घाटगे, सौ सरोजिनी कांबळे, लता कळवे, राजू माळी, शहानजबी जमादार, संजय सौंदलगे, रावसाहेब दुगाणे, कृष्णात पाटील, शिवाजी खोत, पांडुरंग खोत यांच्यासह मान्यवर आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तुम्ही आराम घरी जाऊन जेवण करून येऊन चेकिंग करू शकता. कोणी शेवटचं येऊन इथं गोंगण करत बसलं तर तुम्हाला पण इथं बसावं लागणार आणि लोकांना पण त्रास होईल. न लोकांना एकमेकाला न त्रास करता व्यवस्थितपणा करून घ्यावा. आणि जे आपल्याला सर्वांचं हे विकास कामं चालू आहे, साधारणपण निपाणी मतदारसंघात साधारणपण 1.75 लाख कोटीचं वर असं आता काम झालेलं आहे. ते बसोबस्ती असतील, रोड काम असतील, समुदाय भवन असतील, सर्व शैक्षणिक सामाजिक सर्व कामात हे सर्व झाले. अजूनही ढोनेवाडी काय राहिलं असं पुढच्या वेळी नक्कीच करतो. आणि इथून पुढं बहुतेक 1 तारखेपासून पुढं कंडक्ट लागली चुनावाला चालू होणार, त्यामध्ये आपण सर्वांना सण तयार राहावं असं मी सर्वांना विनंती करून विचारतो. त्यामुळे मी पण बसवज्योती फाउंडेशन प्रारंभ केलं आणि त्याचा अंतर्गत अनेक युवकांसाठी कार्यक्रम केलेला आहे. मुख्य म्हटलं तर 2 उद्देश म्हणून मी काम करावे. पहिला उद्देश हे समाज कार्य, कारण त्या युवकांचं समाजामध्ये अनेक समस्या आहेत. नोकरीच्या समस्या असू दे, त्यांचे कौटुंबिक समस्या असू दे, युवा शेतकऱ्यांच्या समस्या असू दे, हे सगळं मिटवण्यासाठी आम्ही सगळे युवक एकत्र येऊन काम करायला पाहिजे. आणि दुसरं म्हटलं तर जे काही टॅलेंटेड युवक आहेत त्यांचं टॅलेंट शोकेस करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतंय. तर ते प्लॅटफॉर्म बसवज्योती फाउंडेशन व्हावं म्हणून समजून मी हे बसवज्योती फाउंडेशन प्रारंभ केलं. आणि आता गेले 6 महिन्यामध्ये मला खूप आनंद होते सांगताना की फक्त 6 महिन्यामध्ये आतापर्यंत 13 कार्यक्रम बसवज्योती फाउंडेशन बॅनर खाली झालेला आहे. आणि आज जे डोळे तपासणं शिबिर पण होत आहे, आता वहिनीने सांगितल्यासारखं वीरेश्वर संस्था 25 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळं ते सिल्वर जुबली निमित्ताने आम्ही अनेक गावात असला कार्यक्रम केलेला आहे. आणि आतापर्यंत 15 गावात हे कार्यक्रम करून 8,000 मोफत चष्मा वाटप केलेला आहे. तर गेले 27 वर्षांपासून जोल्ले उद्योग समूह समाज कार्यामध्ये आहे. महानकर न्यूज साठी ढोनेवाडीहून शिवाजी भोरे.